सत्तेची अनेक प्रलोभने धुडकावून प्राध्यापक शरद पाटील यांनी समाजवादी विचार आणि धर्मनिरपेक्षता हे तत्व अखेरपर्यंत जपले. त्यांच्या निधनाने दिग्गज समाजवादी नेत्याला आपण मुकलो अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकनेते प्राध्यापक शरद पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबियांची भेट घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी या प्राध्यापक शरद पाटील यांचे वडील देशभक्त स्वातंत्र्यसैनिक आर पी अण्णा पाटील यांच्याबद्दल चव्हाण यांना माहिती करून दिली. प्राध्यापक शरद पाटील यांनी विधिमंडळात प्रभावीपणे काम केले. सत्तेसाठी सदा तत्वांना मुरड घातली जाते, मात्र शरद पाटील यांनी कधीही आपला विचार सोडला नाही. ते सतत आमच्याकडे जनतेचीच कामे घेऊन यायचे, असंही चव्हाण यांनी यावेळी म्हटले. यावेळी प्राध्यापक शरद पाटील सरांचे बंधू राजगोंड पाटील, अदगोंड पाटील, पुतणे संजय पाटील, अश्विन पाटील, नातू वितराग देवर्षी, प्रणव पाटील, सुमित पाटील, काँग्रेसचे कुमार पाटील, अशोक रासकर, सागर खोत, यशवंत पाटील, अहिंसक धोत्रे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील साहेब यांच्या घरी कुटुंबियांना भेटण्याकरता आलो होतो. समाजवादी चळवळीतला एक महाराष्ट्राचा दिग्गज नेता सर्वांना सोडून गेलेला आहे. सांगली, कुपवाड, ब्रज परिसराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, पण महाराष्ट्रात देखील त्या विचाराची फार थोडी माणसं होती. तरी बऱ्याच जणांनी इकडं तिकडं छलबिछल करून समाजवादी धर्मनिरपेक्ष विचार सोडून दिला असला, तरी सरांनी काय तो विचार कधी सोडला नाही. एकटे राहिले तरी हरकत नाही, पण विचार सोडणार नाही. अनेक प्रलोभनं मिळाली असती, पदांची प्रलोभनं होती, इतर काय वैयक्तिक कामाची प्रलोभनं होती, पण कधीही त्या प्रलोभनांना बळी पडले नाहीत. आणि त्यांनी मात्र हा विचार, लोकांनी त्यांच्यावर खूप भरपूर प्रेम केलं, दोनदा निवडून दिलं. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते निवडून झाले, विधानसभा गाजवली. पण ते गाजवताना कधीही स्वतःचं काम त्याने कुणाला सांगितलं नाही, फक्त सर्वसामान्य गोरगरिबांची कामं दिली असतो. लोकांच्याकडे, मंत्र्यांच्याकडे जात असत किंवा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करत असत, पण त्यांच्या शब्दाला एक किंमत होती, वजन होतं. की आणि विरोधक देखील त्यांचा शब्दाचा आदर करायचे. कधीही हे स्वतःचं काम घेऊन येणार नाहीत ही खात्री असल्यामुळं जे काय आणतील ते योग्य असेल, गरजूंच्या करता असेल ही खात्री असल्यामुळं कधी त्यांचा शब्द खाली पडू दिला. एक खूप मोठी समाजवादी विचारसरणीच्या विचाराची हानी झालेली आहे, या परिसराची तर हानी झालेली आहे. या निमित्तानं त्यांना आज मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचा विचार कायम राहील, पद मिळेल न मिळेल, सत्ता मिळेल न मिळेल, तो विचार हा शाश्वत आहे. तो विचारच आपल्या देशाला तारू शकेल. इतर जातीवादी विचार किंवा देशाचं वातावरण काही देशाला पोषक नाही आहे. म्हणूनच आज जरी सर नसले तरी पण त्यांचे विचार आपण सर्वांनी कंटिन्यू शकतो.